आध्यात्मिक जीवन म्हणजे काहीतरी जगावेगळं जीवन आहे अशी कल्पना आपल्या मनासमोर असते. कधीकधी अध्यात्म शब्द ऐकून काही लोक घाबरतात की काहीतरी आपल्याला न जमणार आहे. अध्यात्म म्हणजे मोठमोठ्याने प्रार्थना केली पाहिजे, मूढ गोष्टी बोलल्या पाहिजेत, जगावेगळं वागलं पाहिजे अशी समजूत काही लोकांनी करून घेतलेली असते. प्रभू येशू ख्रिस्तासाठी आध्यात्मिक जीवन म्हणजे आनंदाची मेजवानी होती. जीवन म्हणजे आनंद, जसं आपल्याला संतांनी सांगितलं आहे, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंद असे. तर आध्यात्मिक जीवनाचा खरा अर्थ आहे की माणसानं खरोखर मनापासून आनंदी असणं, जीवनाच्या सगळ्या चांगल्या गोष्टीला प्रतिसाद देणं आणि चांगल्या गोष्टीमध्ये सहभाग घेणं, हे सांगण्यासाठी प्रभूने आज आपल्याकडे आपल्याला लग्नाच्या मेजवानीचं दृष्टांत दिलेलं आहे की राजाच्या घरी लग्न निघालं होतं आणि राजाने अनेक लोकांना लग्नाच्या मेजवानीसाठी बोलावलेलं होतं. मेजवानी तयार होती, सर्व काही सिद्ध होतं आणि ते फक्त पाहुण्यांची वाट पाहत होता. खरं म्हणजे हा फार मोठा सन्मान होता, राजाकडून झालेला सन्मान होता. पण ज्यांना यायचं नव्हतं त्यांच्याकडे अनेक निमित्त होती. त्यांनी ती निमित्त दिली आणि ते त्या मेजवानीला आली नाहीत. तेव्हा राजाने सगळ्या प्रकारच्या लोकांना, ज्यांना कोणीही कधी विचारात घेत नाही, त्यांना मेजवानीसाठी बोलावलं. आणि बायबल आपल्याला सांगतं की लग्नाचा मंडप जेवणाऱ्याने भरून गेला, तो रिकामा राहिला नाही. परमेश्वराचं आपल्याला प्रत्येकाला सुंदर जीवनासाठी आमंत्रण आहे. आपण ते आमंत्रण स्वीकारू शकतो किंवा नाकारू शकतो, आपल्या प्रत्येकाला स्वतंत्र इच्छा आहे. देव कधीही आपल्याला कशावरचीही जबरदस्ती करत नाही, कधी आध्यात्मिक जीवनाचीही जबरदस्ती करत नाही. ते आपण स्वेच्छेने निवडलेलं असतं आणि ते कशासाठी असतं, तर भोजनामध्ये सहभागी होण्यासाठी. आज आपण रविवार साजरा करतो, प्रभूचा दिवस. कशासाठी बोलावलेला आपल्याला? आपल्याला देखील प्रभूनं ह्या आध्यात्मिक मेजवानीमध्ये सहभागी होण्यासाठी बोलावलेलं आहे. तर रविवारी आपण मिसाला जातो, सगळा समाज एकत्र जमतो. लग्नामध्ये काय असतं? लग्न काय एक दोनाचं आपसात असते का? सगळा गाव, सगळा परिसर, सगळा परिवार त्याच्यात गुंतलेला असतो, सगळ्या आनंदाने भरून गेलेले असतात. पवित्र मिसाला गेल्यानंतर हा अनुभव यायला पाहिजे. माझी रविवारची मिसा म्हणजे माझ्या आनंदा आणि आध्यात्मिक जीवनाचा कळस आहे की त्या दिवशी मी माझी आध्यात्मिक जीवन पूर्णपणे जगत असतो. आणि ती एकट्याने नाही, तर माझ्या कम्युनिटीच्या बरोबर, विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या बरोबर मी तो दिवस साजरा करीत असतो. आणि असा दिवस साजरा करण्यासाठी प्रभूने आज आपल्याला बोलावलेलं आहे. ज्यांनी प्रभूचं आमंत्रण नाकारलं ते समाजातले उच्चभ्रू लोक होते, श्रीमंत लोक होते, शिकलेले लोक होते, पंडित होते, धनिक होते. प्रभूने गोरगरिबांची निवड केली. हा देवाघरचा न्याय आहे. परमेश्वराचं आमंत्रण सगळ्यांना आहे. जर आपण ते नाकारलं तर प्रभू इतरांना या मेजवानीमध्ये सहभागी करून घेणार आहे. त्या मेजवानीसाठी आपल्याला आमंत्रण आहे.